नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो। 98,000 शेतकऱ्यांना 100 कोटीचा बोनस, राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेला 700 रुपयाचा बोनस मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे। राज्य शासनाने जाहीर केलेला 700 रुपयाचा बोनस मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील 100 कोटीचा निधी उपलब्ध आहे झाला आहे। 2 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे। 15 एप्रिल 98,128 शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे। या शेतकऱ्यांना या रकमेतून लाभ दिला जाणार आहे। लॉकडाऊनच्या काळात मिळणाऱ्या बोनसमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 89 केंद्रावर धान प्रक्रिया सुरू आहे। ए ग्रेडसाठी 1,835 रुपये तर साधारण ग्रेड धानासाठी 1,815 रुपये आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे धान खरेदीत अडथळे आल्याने जिल्ह्यातील धान खरेदीची मुदत एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवली आहे। 15 एप्रिल 89 पर्यंत खरेदी केंद्रावर 98,128 शेतकऱ्यांनी 30,52,212 क्विंटल धानाची विक्री केली आहे। ही धान खरेदी आणखी दिवस सुरू राहणार असल्याने शेतकऱ्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। बहुतांश शेतकऱ्यांना धान खरेदीची रक्कम देण्यात आली असली तरी अनेक शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। त्यातच बोनसही मिळणार असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते। साधारणतः राज्याच्या अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांना बोनसची वाटप होते, परंतु कोरोना संसर्गामध्ये ते शक्य झाले नाही। शासनाने जाहीर केलेले बोनस प्रलंबित असल्यामुळे तातडीने देण्यात येईल असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोनस तातडीने देण्यासंबंधी चर्चा सुरू केली होती। 2 दिवसापूर्वी भंडारा जिल्ह्यातील कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान यासंबंधी तातडीची कार्यवाहीचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते। त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यास जिल्हापर्यंत नांदिक यांची 100 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। येत्या 2 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर बोनसची रक्कम उघड करण्यात येणार आहे। लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी अडकलेल्या शेतकऱ्यांना बोनसमुळे मोठा दिलासा मिळेल। हंगामपूर्वी दिलासा राज्य सरकारने सुरू धान उत्पादक शेतकऱ्याच्या 500 रुपयाच्या बोनस प्रति क्विंटल जाहीर केला होता। हिवाळी आदेशादरम्यान त्या 200 रुपयाची वाढ करण्यात आल्याने एकूण रक्कम 700 रुपये झाली होती। पहिल्या खुल्या बाजारापेक्षा शेतकऱ्यांना सरकारी केंद्रावर अधिक भाव मिळाला, पण ही रक्कम मिळण्याची उशीर होत असल्याने शेतकरी हिरसमुरले होते। पण खरीप हंगामीच्या सुरुवातीला ही रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे। गोंदियाला 195 पैकी 113 कोटी मिळाले। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनसचा लाभ देण्यासाठी 115 कोटी रुपयाची गरज आहे। त्यापेक्षा 113 कोटी रुपये गोंदिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना प्राप्त झाला आहे। त्यापैकी 101.81 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वगळण्यात करण्यात आला आहे। उर्वरित उपरम रक्कम येत्या 2 दिवसात खात्यात वळणार असल्याचे गोंदिया जिल्ह्याचे मार्केटिंग अधिकारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।